नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र सर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिकूयात सरासरी कशी काढायची. बघा मित्रांनो, तलाठीची परीक्षा जवळ आलेली आहे. 2023ची परीक्षा जुलै महिन्यामध्ये होणार आहे, परंतु यामध्ये या परीक्षेमध्ये सरासरी या घटकावरती प्रश्न विचारले जातात. या अगोदर सुद्धा विचारले गेलेले आहेत. बघा मित्रांनो, हा जो एक प्रश्न आहे जो 2019ला विचारला गेला होता, सरासरी काढा. तर सरासरी कशी काढायची यावर आपण चर्चा करू आणि त्याचबरोबर सरासरी ही कन्सेप्ट व्यवस्थित डिटेल्समध्ये समजून घेऊ. तर जाऊयात पुढं. पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आधीसुद्धा आपण काही व्हिडिओ बनवल्यात या परीक्षांवर आधारित, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर आधीचा व्हिडिओ पण तुम्ही नंतर बघून घ्या. बघा मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, प्रश्न आहे सरासरी काढा. 2019ला हा प्रश्न आला होता. बघा प्रश्नामध्ये आहे 74, 56, 89, 92, 68, 35 यांची सरासरी काढायची. ऑप्शन आहे 89, 75, 69, 96. सोपा प्रश्न आहे. काय करायचं याच्यामध्ये बघा, सरासरी काढण्यासाठी या सगळ्यांची पहिली बेरीज करायची. 74 + 56 + 89 + 92 + 68 + 35 या सगळ्यांची बेरीज करायची. बरं का, या सगळ्यांची बेरीज 74, 56, 89, 92, 68, 35 सगळ्यांची बेरीज करायची आणि भागिले किती करायचं, भागिले या संख्या किती, 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत म्हणून भागिले 6. आणि जर या 7 संख्या असत्या तर भागिले 7 केलं असतं, 8 संख्या असते तर भागिले 8 केलं असतं, 5 संख्या असत्या तर भागिले 5 केलं असतं. म्हणजे लक्षात घ्या, सरासरी म्हणजे काय, सगळ्या संख्या जितक्या संख्या दिल्या असतील त्यांची बेरीज आणि किती संख्या आहेत त्या त्याला त्याने भागायचं, फक्त ही झाली सरासरी. आता या सगळ्यांची जर टोटल करायला गेलो, आता मी टोटल करायला गेलो तर यांची बेरीज 414 येते. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, बेरीज 414 येते आणि भागिले 6. आता 414ला आपण 6 भाग लावू, 414 / 6. बघा 6, 6, 36, 41 मधून 36 गेले, 5 वरून आले, 4 साईन 90 = 54, 54 मधून 54 गेले 0, म्हणजे किती आलं उत्तर, 69. म्हणजे या सगळ्या संख्यांची जी काही सरासरी आहे ती 69 आले. 69 ऑप्शन आहे का, येस मित्रांनो, सी हे ऑप्शन आहे ज्यामध्ये 69 उत्तर आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सरासरी कशी काढायची. ओके, आता हा प्रश्न ऑलरेडी परीक्षेला येऊन गेला आहे एका वर्षी 2019ला, त्यामुळे यावर्षीसुद्धा दरवर्षी सरासरी या घटकावरती प्रश्न विचारले जातात. कधीकधी फिरवून पण विचारला जातो, तो प्रश्न पण आपण बघणार आहोत. पण इथे बघा, यामध्ये सुद्धा तुम्ही काय कराल, इथं सगळ्यांची बेरीज कराल. इथे सरासरी काढताना 28 + 37 + 75 + 72 + 100 उत्तर काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. भागिले काय करणार बघा, सगळे आले का, 28, 37, 75, 72, 100 आणि भागिले आता किती करणार, 1, 2, 3, 4, 5 इथं भागिले 5 करायचं. आता भागिले 5 केल्यावर इथं उत्तर काय, सॉरी, या सगळ्यांची जी बेरीज आहे ती काय येते, तर ही बेरीज येते 312. बघा सगळ्यांची बेरीज करा 312. मी इथं बेरीज एकदम कॅल्क्युलेशन करत नाही, कारण वेळ नको वाया जायला, तुमचा वेळ वाचला पाहिजे. आणि भागिले 5, आता 312ला जर मी 5 भाग लावलं, चला 312 / 5, 5 × 30, 31 × 30 गेला 1, वरून आले 2, 5 × 2 = 10, 12 × 10 गेले 2. आता 2 तर 5 पाड्यात येत नाही, करायचं काय, मग 2 पुढे 0 लिहायचे, वर एक पॉईंट द्यायचं. आता 5 × 5, 5 × 20 होतात, 20 × 20 गेले 0, पूर्ण भाग गेला, काय आलं उत्तर, 62.4 ही झाली या सगळ्यांची सरासरी. तर अशा प्रकारे ही आपण सरासरी काढू शकतो. सरासरीवरती जर हे जर प्रश्न आले तर हे असे आपल्याला सोडवता येऊ शकतात. आता हा पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा या प्रश्नात काय, 74, 56, 89, 92, 68, x या संख्यांची सरासरी 69 आहे, तर एक्सची किंमत काढा. आता इथं सरासरी दिलेली आहे, आपल्याला काय दिलं आहे बघा, नीट प्रश्न समजून घ्या. आपल्याला या ठिकाणी सरासरी दिले, सरासरी आपल्याला किती दिले बाबा, 89 दिले. आपलं सरासरी काढायचं सूत्र काय असतं बाबा, सरासरी. सरासरी आपण कशी काढतो, सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज करतो. पहिले सरासरी काढताना या सगळ्यांची बेरीज करतो की 74 + 56 + 89 + 68 + x आणि भागिले किती करतो, 1, 2, 3, 4, 5, 6
सहा करतो, कारण एकूण संख्या सहा आहेत. बघा, एक दोन तीन चार या पाच संख्या आणि सहावी संख्या जी काढायची आहे, या सहा संख्यांची बेरीज भागिले सहा करतो, ही आपली येते सरासरी. आता मुद्दा असा आहे की इथं आपल्याकडे सरासरी दिलेली आहे, किती दिले, 69. ओके, सरासरी 69 दिले, बरोबर. आता 1 2 3 4 5 या पाच जणांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बघा, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे सगळ्या प्रश्नांची तयारी करायची. इथं या सगळ्यांची जी बेरीज आहे ती बेरीज काय येईल बघा आता, तर यांची बेरीज किती येते, 379 येते. बरं का, मी बाजूला करून बघितले कारण तुमचा वेळ नको वाचायला, मी कॅल्क्युलेशन करत बसेल आणि आपला वेळ नको जास्त जायला, वेळ कमी आहे. अधिक हा एक्स भागिले सहा. आता मला एक्सची किंमत काढायची, तर मी काय करणार, एक्सला आपल्या जागेवर ठेवू, हे सहा भागिले त्याला इकडं आणा, गुणिले होतात. बघा, कधीसुद्धा पलीकडं जर भागिले असेल आणि बरोबर चिन्हाच्या अलीकडे यायचं असेल तर ते चिन्ह बदलतं. गुणाकार असेल तर भागाकार होतं, भागाकार असेल तर त्याच्या अपोजिट गुणाकार होतं, आणि बेरीज असेल तर वजा होतं, वजा असेल तर बेरीज होतं, हे लक्षात घ्या. आता 69 × 6 = 379 + x, माझा टार्गेट एक्सची किंमत काढणं. आता बघा, 99 54 चे 4 4 आले, 5 6 36 37 38 39 40 41 म्हणजे किती झाले, 414 झाले, बरोबर 379 + x. आता 379 इकडे आले वजा, कारण मला एक्सची किंमत काढायची. बघा, 414 − 379 = x. आता एक्सची किंमत काय असेल, या दोघांची जर मी वजाबाकी केली, बघा 414 आपल्याला काय करायचं आहे, 414 वजा करायचे 379. बघा, 4 × 9 जात नाही, 14 × 9 घालू मग आपण, 14 × 9 गेले 5, एक हातचा घेतलेला तो इथं आणला, म्हणजे 7 × 1 = 8 झाले. आता 1 × 8 जात नाही, 11 × 8 गेले 3, हातचा दिला 1, 4 × 4 गेले 0, म्हणजे 35 आपलं हे उत्तर येणार. उत्तर इथं किती येईल, 35. मग एक्स बरोबर एक्सची किंमत जी आहे ती माझ्याकडे असणार आहे 35. आता याला मी मस्त असा बॉक्स करायची काही गरज नाही, इथं आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील. पण अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न येऊ शकतो, तसं इथंसुद्धा येऊ शकतो की बाबा याच्यामध्ये एखादी संख्या जी आहे तिला एक्स वगैरे मानलं जाईल वगैरे वगैरे, ठीक आहे. परंतु एकंदरीत बघा, या प्रकारचे प्रश्न, हा एक प्रश्न, हा एक प्रश्न, दोन्ही प्रश्न सारखेच आहेत, परंतु म्हणजे तसे बघायला गेलं तर तुम्हाला सेम वाटतील, परंतु वेगवेगळे प्रश्न आहेत दोन्हीसुद्धा, हे समजून घ्या. एकामध्ये सरासरी काढायला सांगितले पूर्णपणे, एकामध्ये सरासरी दिलेत, काही संख्या दिल्यात, एक संख्या आपल्याला काढायची आहे. तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे मित्रांनो, ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि या अगोदरसुद्धा आपण तलाठी भरतीवर काही महत्त्वाच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत, त्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 व्हिडिओच्या लिंक दिल्या आहेत महत्त्वाच्या, त्या बघा. आणि रेग्युलरली आपण परीक्षा संपेपर्यंत रेग्युलरली आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत. धन्यवाद.